दरम्यान सिंचन घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना तूर्तास तरी दिलासा मिळालेला नाहीये. सिंचन घोटाळ्यावर 13 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होणार आहे. जनहित मंचच्या याचिकेवर आजच्या सुनावणीत कोर्टानं अनेक मुद्द्यांबाबत दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना विचारणा केली. अजित पवारांच्या वकिलांनी याचिकेला जोरदार विरोध केलाय. तसंच ACB तीन प्रतिज्ञापत्र सादर केल्याचंही वकिलांनी नमूद केलं. यावेळी याचिकाकर्त्यांनी राज्यातल्या सत्तांतराचा परिणाम झाल्याचा दावा केला. मात्र कोर्टानं याबाबत विचारल्यानंतर ACB हा दावा खोडून काढला. याचिकाकर्त्यांनी चौकशी आयोगामार्फत अजित पवारांची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. याचिकाकर्ते आणि इतर प्रतिवादी यांना 13 फेब्रुवारीला पुन्हा यावर सविस्तर सुनावणीसाठी न्यायालयाने हे दिवस ठेवलेले आहेत सर्व विधिज्ञांशी सल्लामसलत करून. आणि मला वाटतं आता कुठेतरी अजूनही त्यामुळे सिंचन घोटाळ्याचं भूत हे अजित पवारांच्या डोक्यावर जी टांगती तलवार आहे ती अजूनही फारशी सरकलेली नाही. जरी काल त्यांनी फार आक्रमक अशा स्वरूपाचं ॲफिडेव्हिट दाखल केलं असलं तरी त्यावर उच्च न्यायालयाने आज तरी त्यांना कुठलाही दिलासा दिला नाही. आणि आजही स्टेटस को म्हणजे ज्या पद्धतीने जे सुरू आहे या घोटाळ्याची पूर्ण तपासणी तशीच्या तशीच सुरू राहील. आणि कोणत्याही बाजूच्या मागणीवर न्यायालयाने आज कुठलाच निर्णय घेतला नाही. आणि मला वाटतं पुढची 13 तारखेची जी सुनावणी आहे ती या सर्व बाबतीत फार क्रुशल राहील. कारण त्या दिवशीच्या सुनावणीनंतर न्यायालय हा आपला अंतिम निर्णय देणार आहे या याचिका डिस्पोज ऑफ करायच्या का किंवा याच्यातल्या सुनावणीत किंवा तपास यंत्रणेमध्ये काही बदल करायचा का हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आता 13 फेब्रुवारीच्या सुनावणीतच येतील. आज जनमतद्वारे जे दाखल करण्यात आलेले आहे कमिशन ऑफ इन्क्वायरीज त्याबाबतीतसुद्धा त्यांनी म्हणणं ऐकून घेतलेलं आहे कोर्टाने आणि त्या 13 तारखेला त्याची सुनावणी होणार आहे. आणि कमिशन आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स ऑफ बिझनेस त्या 10 प्रमाणे जे काही कॅबिनेट मिनिस्टरची जी काही जबाबदारी आहे ते त्याप्रमाणे चौकशी करावी आमची अशी मागणी जनमतद्वारे आम्ही केलेली आहे. आणि यामध्ये कोर्ट सध्या सॅटिस्फाईड झालेला आहे आणि कोर्ट काही जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील.